नमस्कार, तुमचं पेबल्स किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण एक बटाट्याची भाजी बघणार आहोत. बटाटा तर सर्वांचा आवडीचा, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा. महाराष्ट्रात प्रांतानुसार जशी भाषा बदलत जाते तशीच पदार्थ बनवायची पद्धत सुद्धा बदलत जाते. नुसते महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा प्रत्येक राज्यानुसार एक एक पदार्थ बनवायची वेगवेगळी पद्धत असते. तर आज आपण पाहणार आहोत आलू भाज्या ही बंगाली पद्धतीची भाजी कशी करायची ते. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, उभा चिरलेला बटाटा, एक उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या ही उभ्या चिरलेल्या घ्यायच्या आहेत आपल्याला, एक सुखी लाल मिरची, हळद, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि आपण तेल घेतलंय. चला तर मग आपण बघूया बंगाली पद्धतीची बटाट्याची भाजी. कढई गरम झाल्यावर आपण 3 ते 4 चमचे तेल घालायचं त्यामध्ये. तेल गरम होऊ द्या. तेल गरम झालंय, 1 चमचा मोहरी घातलीये. मोहरी तडतडली की आपण 2 तुकडे सुकी मिरची घातलीये. त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालतोय. एक गुलाबी सर रंग येईस्तोवर आपल्याला परतवायचा आहे कांद्याला. त्याला छान गुलाबी रंग आलाय. त्यामध्ये आपण उभे चिरलेले जे बटाट्याचे तुकडे होते ते घालतोय. छान परतवून घेतोय. बटाटा आणि कांदा एकत्र मिक्स झालेत. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालतोय, चवीनुसार मीठ. छान परतवून घेऊया आपण. शिजवण्यासाठी आपण ठेवलंय. बटाटा शिजलाय. त्यामध्ये आपण उभी चिरलेली हिरवी मिरची, ज्या आपण घेतल्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरचींचे तुकडे, ते घातलेत आपण. मिरी पावडर घातलीये. एक छान एकजीव करून घेऊया. ही आपली तयार आहे बंगाली पद्धतीची बटाट्याची भाजी. ही आपण पोळीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकतो. आत्ताच आपण आलू भाज्या ही बंगाली पद्धतीची भाजी कशी बनवायची ते पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.